अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्यातील पहूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अरुण धनवडे यांची 3 दिवसात बदली करण्याबाबतचे निवेदन युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी जळगाव जिल्हा अधीक्षकांना दिले आहे। अरुण धनवडे हे पोलीस स्टेशनमध्ये येणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांना दबंगगिरीने वागणूक देतात असा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे। दिनांक 15 नोव्हेंबर 2021 रोजी शेंदुर्णी येथील किरकोळ वाद होऊन दोन्ही बाजूचे लोक पहूर पोलीस स्टेशनला आले असता चर्चा सुरू असताना पोलीस निरीक्षक अरुण धनवडे यांनी अचानक शेंदुर्णी युवा सेना शहर प्रमुख अजय भोई यांच्या कानशिलात लगावली, तसेच भांडणातील त्रयस्थ असताना व चूक नसताना कानशिलात मारण्याचे कारण काय? शिस्त, कायदे, नियमांचे धडे सर्वसामान्यांना देऊन दबंगगिरी करणाऱ्या व अवैध धंद्यावाल्यांना अर्थपूर्ण आशीर्वाद देणाऱ्या पोलीस निरीक्षक अरुण धनवडे यांची 3 दिवसात बदली करावी, जर बदली झाली नाही तर 20 नोव्हेंबर 2021 रोजी दुपारी 12 वाजता पहूर बसस्टँडवर रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार असल्याचे या निवेदनात नमूद करण्यात आले। निवेदन देताना युवासेना सहसचिव महाराष्ट्र राज्य विराज कावडिया, युवासेना जिल्हा प्रमुख शिवराज पाटील, उपजिल्हा प्रमुख विश्वजितराजे पाटील, शिवसेना उपतालुका संघटक सुधाकर सराफ, विधानसभा क्षेत्रप्रमुख निळकंठ पाटील, उपतालुका प्रमुख सुनील अग्रवाल, शेंदुर्णी शहर प्रमुख संजय सूर्यवंशी, जामनेर शहर प्रमुख ज्ञानेश्वर जंजाळ, उपशहर प्रमुख कैलास माळी, माजी युवासेना उपजिल्हा प्रमुख डॉक्टर भरत पवार, तालुका प्रसिद्धी प्रमुख मुकेश जाधव, मनोज देवकर हे उपस्थित होते। त्यांनी बांधव पण आपल्या सोबत इथे आले। पोलीस अधीक्षकांची आम्ही भेट घेतली, पार्श्वभूमी आपल्याला माहिती पडलेली आहे। शेंदुर्णी मध्ये काही किरकोळ वाद झालेला होता आणि नेहमी युवा सैनिक असो का शिवसैनिकांचा प्रयत्न असतो की पोलिसांमध्ये आणि पब्लिकमध्ये एक समन्वय करायचं काम करायचं आहे, जेणेकरून गुन्हाही दाखल होणार नाही आणि दोघं पार्टीची समजूत होऊन ते घरी निघते। या प्रकारची भूमिका आमचे जे सहकारी आहेत युवा सैनिक अजय भोईचे पदाधिकारी पण आहेत, तिथले युवा अधिकारी आहे शहराचे, तर तेही तोच प्रयत्न करत होते। तिथे हे जे पोलीस निरीक्षक आहे पहूर पोलीस स्टेशनचे ते आले आणि अचानकच काय राग होता त्यांच्या मला काही माहिती नाही, त्यांच्या कानात त्यांनी म्हणजे एक लापा लावलेला आहे, थाप मारलेली आहे। या प्रकारची वागणूक पोलिसांकडनं बिलकुल अपेक्षित नाही आहे। एका ठिकाणी आपण बघतो की पोलीस अधीक्षक असो जिल्हाधिकारी असो ते नेहमी पब्लिकला सोबत घेऊन काम करताना दिसतात आणि लोकांमध्ये अजून कसं काय विश्वास निर्माण करता येईल तसं होणार। आपण काल रथ पाहिलेला आहे, कोविड स्थितीमध्ये पण त्रिपुराची घटना बघून पण त्यांनी रथाला अशा एका धार्मिक कार्यक्रमाला जिथे इतकी गर्दी होणार तिथे परवानगी दिली आणि लोकांमध्ये आणि पोलिसांमध्ये चांगला समन्वय दिसून आला की व्यवस्थित झालं। असंच विश्वास पोलीस कधी टाकत असतील तर त्यांनी तीही अपेक्षा आमच्याकडनं जशी करतात त्यांनी ती अपेक्षा किंवा त्या हिशोबाने वागणूक करायला हवी। पोलीस अधीक्षकांनी आम्हाला आश्वासन दिलं आहे की योग्य ती चौकशी करून ते कारवाई करतील। चूक कोणाची असेल या क्षणी आम्ही बोलू शकत नाही, पण नक्कीच युवा सैनिकाची नसणार, तरी त्यांनी तपास करावा आणि जो योग्य नाही असेल तो द्यावा आणि नाही केलं तर आम्ही शहराचे आणि जिल्ह्याचे जे युवा सैनिक आहेत याविषयी आम्ही या विषयाला सादर इथे सोडणार नाही आहोत आणि योग्य ती कारवाई करणार नाही, तर त्याच्यासाठी आम्ही वेगवेगळे आंदोलन करण्याची आमची तयारी आहे। काही न विचारता तू इथं का आलास म्हणून त्यांच्या कानशिलात लगावली, ही कुठल्या पद्धतीची पोलिसांची दबंगगिरी हे आम्हाला काही कळत नाही। एखादी सामाजिक कार्यकर्ता जो समाजाचे भांडव वाद मिटवण्यासाठी काम करत असतो त्याला ही कुठल्या पद्धतीची स्टेटमेंट पोलीस देत असतात? विशेष म्हणजे कॉन्स्टेबल नाही आहेत ते, एक PI दर्जाचे साहेब आहेत आणि त्यांनी असे कृत्य करणे हे अशोभनीय आहे। त्यांच्या या 2-3 दिवसात जर साहेबांनी त्यांची तिथून बदली वगैरे नाही केली किंवा त्यांना कुठली समज नाही दिली तर युवा सेना रास्ता रोको करण्याच्या तयारीत राहील आणि रास्ता रोको करेल। काय नेमकं प्रकरण घडलं होतं भोवती तर काय? काल शेंदुर्णी या ठिकाणी किरकोळ वाद झाले आणि दोघं वाद शेंदुर्णीमधले आणि ही समंजसची भूमिका घेऊन आमचे सहकारी शहर अधिकारी अजय भोई आणि मी स्वतः आम्ही त्या ठिकाणी पोलीस स्टेशनला गेलो आणि त्या वाद मिटवत असताना अजय भोई हे त्या जे म्हणजे ज्यांच्यात वाद झालेले होते त्यांचे वाद मिटवत होते आणि मी त्यांच्या वडिलांसोबत मी बसलेलो होतो, तर PI साहेब अचानक आले आणि तुम्ही पोलीस स्टेशनमध्ये कसं काय आलात असं विचारत अजय भोईंकडे गेले आणि त्यांच्या कानशिलात लगावले। म्हणजे एक जबाबदार अधिकाऱ्याकडून ही जी बाब त्यांच्या झालेली ती अशोभनीय अशी बाब आहे, कारण आमची भूमिका असते शिवसेना हा पक्ष नेहमी जनतेच्या पाठीमागे उभा असतो आणि लोकांकडून सुद्धा अपेक्षा असतात, लोकांच्या सुद्धा आमच्याकडून अपेक्षा असतात की कुठेतरी शिवसेना आपल्या पाठीशी उभी राहिली पाहिजे आणि आम्हाला मेसेज मिळताच आम्ही तिथे गेलो आणि वाद मिटवण्याचं
भूमिका आमच्यात आमची असताना आमचे आरोपी नसताना कुठला त्याचा फक्त गुन्हा नसताना हा फक्त अजय भाऊ त्या ठिकाणी वाद मिटवायला गेला, परंतु आपले अधिकारी धनवाडे साहेब पी आय त्या ठिकाणी गेले आणि त्याचं कानशिलात लगावली. मी या सर्व कृत्याचं निषेध व्यक्त करतो आणि 3 दिवसाचा अल्टिमेटम आम्ही या ठिकाणी दिलेला आहे. जर 3 दिवसात त्यांची बदली झाली नाही, त्यांच्यावर कारवाई झाली नाही, तर शिवसेना जामनेर तालुका, युवासेना जामनेर तालुका आणि आमच्या जिल्ह्याच्या वतीने सुद्धा पहूर येथे तीव्र स्वरूपाचं आंदोलन करण्यात येईल. या बातमीत इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.